नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या ऑनलाइन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आज आपण नंबर सिस्टम हा जो काही रेल्वे एनटीपीसी साठी महत्त्वाचा चॅप्टर आहे किंवा ग्रुप डी साठी, हां त्याला मराठी मध्ये आपण संख्या पद्धती असं म्हणतो। ह्या चॅप्टर पासून सुरुवात करत आहोत आपण। एक हा एक क्रॅश कोर्स तयार करत आहोत ज्या माध्यमातून आपण रेल्वे एनटीपीसी किंवा ग्रुप डी मध्ये गणितामध्ये आलेले याच्या अगोदरचे जे सर्व काही प्रश्न आहेत ते आपल्याला या पूर्ण हा जो काही क्रॅश कोर्स आहे याच्यात मध्ये भेटतील। ठीक आहे, आता बघा पहिला प्रश्न। बघा काय आहे पहिला प्रश्न आपल्या समोर, की 1265 मधून कोणती संख्या वजा करावी ज्यामुळे मिळणारी जी संख्या आहे ती 29 ने, म्हणजे ज्या त्या संख्येला पूर्णपणे 29 ने भाग जाईल। बघा हा प्रश्न आपल्याला आरआरबी एनटीपीसी 5/2016 ला आलेला होता। मी याचे ऑप्शन लिहायचे झालेले आहेत। पहिला ऑप्शन आहे 15, दुसरा ऑप्शन आहे 16, तिसरा आहे 18 आणि चौथा ऑप्शन आहे 17। बघा आपण याचं उत्तर कशा पद्धतीने काढू शकतो, बघा 1265 मधून कोणती संख्या वजा करावी, ठीक आहे, ज्यामुळे तिला जी येणारी संख्या आहे तिला 29 ने पूर्ण भाग जाईल। काय करा, जे 1265 आहे त्या 1265 ला 29 ने भाग घालवा। ठीक आहे, आत मोठी संख्या घ्यायची असते, 1265 भागिले 29 करा। बघा 29 × 4 = 116 बरोबर आहे, 10 उरले 105। ठीक आहे, त्यानंतर 29 × 3 = 87 बरोबर आहे, 87 किती उरते बघा, 18। ठीक आहे, इथं खाली बाकी किती उरत आहे, 18। काय केलेलं आहे मी सरळ सरळ 1265 ला 29 ने भाग दिला, बाकी आपली उरते 18। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणती संख्या वजा करावी, प्रश्न काय विचारलाय, वजा करावी, कोणती संख्या वजा करावी असा विचारलाय प्रश्न। तर अशा वेळी तुम्ही सरळ सरळ काय करा, तर बघा जी तुमची बाकी आलेली आहे, जी तुमची बाकी आलेली आहे म्हणजे किती, 18, 18 हेच उत्तर असेल तुमचं। सी बघा कधी कधी असं येणार आहे, 1265 मधून कोणती संख्या वजा करावी असा प्रश्न आला असेल तर वजा करावी, तर तुमचं जी बाकी आहे तेच उत्तर, सरळ ट्रिक आहे ही, बाकी येते। ठीक आहे, बघा पुढील प्रश्न काय आहे, बघा 1184 मधून, असाच प्रश्न आहे सेम, 1184 मधून कोणती संख्या वजा करावी की मिळणारी संख्या 21 ने पूर्णतः भाग जाईल। जरा थोडासा शब्द काही वेळा फिरून विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणती संख्या 1184 मधून वजा करावी जेणेकरून त्या संख्येला 21 ने पूर्णतः भाग जाईल, असा प्रश्न विचारला जाईल। बस म्हणजे ऑप्शन ला घेऊन विचारेल आणि काही वेळा असं स्टेट विचारतील। ठीक आहे, बघा आपलं सरळ सरळ आहे, 1184 मधून कोणती संख्या वजा करावी असा प्रश्न विचारलाय ना, तर अशा वेळी तुम्ही काय करा आणि 21 ने पूर्णतः भाग जाईल, अशा वेळी 1184 ला जे काय आहे त्याला 21 ने पहिला काय करा, भाग घालवा। ठीक आहे, पहिला काय करा, 21 ने भाग घालवा। बघा बघा 21 ने पहिला भाग घालवा, 21 × 5 = 105 किती उरलेला आहे, 3, 1 हा 4 घेतला, 21 × 126 बरोबर आहे, किती उरलेला आहे बघा, 14 × 6 गेले, 8 उरले बरोबर आहे, 0, 0 किती आलं उत्तर, 8। लक्षात ठेवा, वजा करावी असेल तर जी बाकी आहे, जी काय येणारी बाकी आहे हे तुमचं काय असेल, सरळ उत्तर असेल, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। बघा पुढील प्रश्न काय आहे, 1739 मध्ये कमीत कमी कोणती संख्या मिळवावी, याच्या अगोदरचा प्रश्न होता वजा करावी, आता प्रश्न आहे मिळवावी की त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाईल, ऑप्शन आहेत आपल्या समोर हे। ठीक आहे, बघा अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा आपण सेम येणं सोडवायचा आहे, सेम पद्धतीने सोडवायचा आहे, म्हणजे 1739 ला तुम्ही पहिल्यांदा काय करा, 11 ने भाग घालवा। बघा 1739 / 11 11 = 11 उरले 6 = 63।
ठीक आहे, त्यानंतर बघा 11 5 55 उरले 5 आणि 3 8, ओके पुढचा हा 9 खाली घेतला हां, त्यानंतर 11 8 88 उरला किती बघा 1, म्हणजे बाकी किती उरते 1, पण आता जर असा प्रश्न असता की वजा करावे तर आपण डायरेक्टली बाकी हे उत्तर दिलं असतं, बरोबर आहे, पण इथं असं करून चालणार नाही, आता आपल्याला काय करायचं आहे मिळवावी असं जर असेल ना किती कोणती संख्या मिळवावी तर अशा पद्धतीमध्ये एक काम करा, हे 11 आहे ना 11 आहे 11 तून हा 1 वजा करा किती उत्तर येतं 10, याचा अर्थ 10 मिळवावे 10 काय केले मिळवले पाहिजे तर 11 येणार ना, 1 मध्ये किती मिळवलेले पाहिजे 10 मिळवले पाहिजे तर 11 येणार, म्हणजे उत्तर काय येणार 10 आपलं, हे चौथ्या ऑप्शन मध्ये आहे बघा, ठीक आहे लक्षात ठेवा मिळवावी असेल तर या 11 मधून हा 1 वजा केला उत्तर काय आलं 10, हेच तुमचं उत्तर असेल, ठीक आहे। पुढील प्रश्न बघा काय आहे, अशी लहानात लहान संख्या मिळवा जी 1456 मध्ये मिळविल्यानंतर, म्हणजे मिळवायची आहे ठीक आहे, मिळविल्यानंतर म्हणजे जोडल्यानंतर अधिक केल्यानंतर 654 ने पूर्णता भागेल, म्हणजे ह्या तिन्ही संख्येनी पूर्णता भागेला पाहिजे, अशा वेळी लक्षात ठेवा आपण काय केलेलं होतं ज्यावेळी एक संख्या असेल तर त्या एक संख्येनं सरळ या संख्येला भाग दिला होता, पण आता असं नाही करायचं आहे ह्या तिन्ही संख्यांनी भाग घालवायचा आहे, बरोबर आहे का, तर अशा वेळी पहिल्यांदा 6 5 आणि 4 काय काढा लसावी काढा, यांचा काढा पहिल्यांदा लसावी, आता तुम्हाला माहिती आहे यांचा लसावी कसा काढतात, आपल्याला सरळ सरळ माहित आहे जर का सलग संख्या असतील, बरोबर आहे सलग संख्या असतील तर सलग संख्यांचा जो लसावी असतो तो त्यांचा गुणाकार असतो, 6 5 किती 30 आणि 30 आणि 4 लसावी काढा, 30 आणि 4 लसावी सरळ काढू शकतो आपण, 2 आणि 15 घ्या इथे 2 आणि 2 घ्या ठीक आहे, म्हणजे काय बघा यांचा आणि यांचा लसावी क्रमवार संख्या आहेत, क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, म्हणजे 6 गुणिले 5 व 6 गुणिले 5 30, 30 हा या 6 आणि 5 चा काय असेल लसावी असेल, आता 30 आणि 4 चा लसावी काढायचा आहे आपल्याला, आपण याचे अवयव पाडूया, 30 चे अवयव 2 गुणिले 15 आणि 4 चे अवयव 2 गुणिले 2 हा सामायिक 2 आहे इथं सुद्धा 2 आहे ठीक आहे, म्हणजे सामायिक 2 आहे गुणिले 15 आणि असामायिक, म्हणजे हे सामायिक झाला 2 आहे हे असामायिक झाले 15 आणि 2, बघा 2 गुणिले 15 30, 30 गुणिले 2 60, म्हणजे ह्या तिघांचा लसावी किती येईल बाळा हो 60 येईल, लक्षात ठेवा लसावी किती असेल यांचा 60, बघा परत सांगतोय मी कशा पद्धतीने काढलेला आहे 6 गुणिले 5 जर का क्रमवार संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो, जरी आपण 4 आणि 5 चा लसावी काढून घेतला तरी 4 गुणिले 5 20, 20 हा त्यांचा काय असेल लसावी असेल, लक्षात ठेवा कारण का त्या संख्या काय आहेत क्रमवार संख्या आहेत म्हणून तो सरळ काढला जातो, ओके सो लसावी 60 आला, आता आपण पहिल्यांदा त्यांचा लसावी काढल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट करायची आहे ती बघा आपल्याला कोणत्या संख्येत ती हे करायचे आहे 1456 मध्ये सरळ सरळ 1456 भागिले 60 करा, भागिले काय करा 60 करा, बस काही अडचण येणार नाही, बघा 60 गुणिले 2 120, 60 दुने 5 2 56 256 होईल ठीक आहे, त्यानंतर 60 गुणिले 4 6 1 0 16 उरेल, ओके काय उरेल 16 उरेल, बाकी काय उरेल 16, लसावीला लक्षात ठेवायचं लसावीने भाग दिलेला आहे, आता बाकी आलेले आहे 16, इथं एक किती घेतलेलं आपण 60, मात्र आपल्याला काय करायचं आहे मिळवायचं आहे वजा नाही करायचं आहे मिळवायचं आहे, तर अशा वेळी आपण माहिती आहे आपल्याला 16 मध्ये किती मिळवल्यानंतर 60 येतं, बघा बघा 60 वजा 16 करा, 16 मध्ये किती मिसळल्यानंतर 60 येतं 10 सागेल 4 44, म्हणजे 44 ह्याच्यामध्ये अधिक करायला पाहिजे, सो उत्तर काय 44, लक्षात ठेवा ही फार महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे, 44 मिसळायला पाहिजे मिळवल्यानंतर असेल तर। पुढील बघा प्रश्न कसा आहे, जर 3 चा घात 10 ओके म्हणजे 3:10 ला 7 ने भाग दिल्यास बाकी किती उरेल, बाकी काढायचे आपल्याला, बघा आरआरबी एनटीपीसी 18/4/2016 या दिवशी हा म्हणजे प्रश्न आलेला होता या बॅच मध्ये, 4 3 5 आणि 6 हे ऑप्शन आहेत आपल्या समोर, बघा आपण काय करू शकतो, एक पहिला ऑप्शन आहे आपल्या समोर बघा 3 चा 10 वा घात म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे 3 चा 10 वेळा गुणाकार, बरोबर आहे आणि भागिले मग 7 करू शकतो, ही प्रोसिजर फार मोठी असणार आहे, फार मोठी प्रोसिजर संपणारच नाही आहे, पण त्याच्याऐवजी आपण दुसरा पर्याय करू शकतो, दुसरा पर्याय असा आहे बघा 3 चा 10 वा घात आहे बरोबर आहे, आता 3 चा 10 वा घातला आपण कसं लिहू शकतो,
तीनचा बघा तीनच्या दहाव्या घाताला आपण कसं लिहू शकतो, तीनचा दुसरा घात आणि ब्रॅकेट त्याचा पाचवा घात, कारण का पाच गुणिले दोन इथं दहा आहे बघा, हे पाच गुणिले दोन इथं असं असं आपण करू शकतो ठीक आहे। तीनचा दुसरा घात म्हणजे किती, तीनचा वर्ग तीन गुणिले तीन, दुसरा घात याचा अर्थ तीनचा दोन वेळा गुणाकार, तीन गुणिले तीन नऊ, आणि नऊचा कितवा घात आहे, हा पाचवा घात आहे। सरळ सरळ दिसतंय इथं नऊचा पाचवा घात आहे। त्यानंतर बघा आता इथं नऊ नाईन रेस टू फाईव्ह आहे, बरोबर आहे का, नाईन रेस टू काय आहे, फाईव्ह आहे, लक्षात ठेवा। बघा काय आहे, थोडा प्रॉब्लेम आला होता, काय आहे बघा, नऊचा पाचवा घात आहे, बरोबर आहे का। आता नऊ ला आपण असं लिहू शकतो का, सात अधिक दोन लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, सात अधिक दोनचा कितवा घात आहे, पाचवा घात। मग असं जर असेल तर आपण सातला पण पाचवा घात देऊ शकतो आणि दोन ला पण पाचवा घात देऊ शकतो, मान्य आहे ना, म्हणजे हीच गोष्ट आपण अशी लिहू शकतो। आणि आपल्याला भागायचं किती नाही हो, सात न भागायचं आहे, किती भागायचं आहे, सात न, कशाला, सातचा पाचवा घात अधिक दोनचा पाचवा घात। आता सातला सात न जर का सातचा पाचवा घात याला जर भाग दिला तर हा पूर्ण भाग जाईल, त्याच्यामुळे याला याचा काय प्रश्नच नाही, पूर्ण भाग जाईल, कारण इथं सात आहे ना, फक्त राहिलेला आहे काय बाकी, दोनचा पाचवा घात, त्याला सात न भाग गेल्यानंतर घातल्यानंतर आपल्याला बाकी किती उरेल ते बघायचं आहे। बघा ह्याला सात न भाग घालवायचा आहे, दोनचा पाचवा घात तुम्ही उत्तर काढा किती येतं, ते बत्तीस येतं, ओके, म्हणजे दोनचा पाच वेळा गुणाकार केला, दोन गुणिले दोन चार, गुणिले दोन आठ, अशा पद्धतीने गुणिले दोन सोळा आणि गुणिले दोन बत्तीस, ठीक आहे, पाच वेळा गुणाकार आणि बत्तीस भागिले सात करा, सात चौक अठ्ठावीस, अठ्ठावीस बाकी किती उरली, चार बाकी उरते का, कारण बघा बत्तीस भागिले सात, सात चौक अठ्ठावीस बाकी उरते चार, म्हणजे बाकी किती उरते, चार, हा पहिला ऑप्शन आहे, लक्षात ठेवा। बघा मी काय केलेलं आहे, तीनशे दहा, तीन छेद नव्हे, आय एम सॉरी, तीन थ्री रेस टू टेन म्हणजे काय, तीनचा दहावा घात त्याला आपण सातने भाग घालवायचा आहे, काय केलेला आहे, तीनचा दहावा घात आहे तर तीनचा दुसरा घात आणि पाचवा घात अशी त्याची पहिला फोड केली, मग तीनचा हा वर्ग आहे म्हणजे नऊ, बरोबर आहे, वर्ग थ्री रेस टू टू, बरोबर आहे ना, वर्ग असेल नऊ असेल, नऊचा पाचवा घात। आता नऊला आपण सात अधिक दोन असं लिहू शकतो, मग सात अधिक दोन लिहिल्यानंतर त्याचा पाचवा घात आहे, सातचा पाचवा घात अधिक दोनचा पाचवा घात, सातच्या पाचव्या घाताला सात न भागवलं तर पूर्ण भाग जाईल, दोनच्या पाचव्या घाताला भाग गेल्यानंतर बाकी चार होईल, बस ठीक आहे। बघा पुढील प्रश्न बघा, आपल्या समोर एक संख्या श्रेणी दिलेली आहे, श्रेणी दिलेली आहे मराठीमध्ये, सात चौदा एकवीस अठ्ठावीस पुढे काही पद असतील आणि अशी किती एकूण पद म्हणजे किती पदांची बेरीज ही नऊशे बावन्न येईल, किती पद पाहिजेत, एकूण किती पदे पाहिजेत, म्हणजे अशा किती संख्या मिसळल्या पाहिजे ज्यांची बेरीज काय येईल, नऊशे बावन्न येईल, असा एक प्रश्न विचारला होता आर आर बी एन टी पी सी अठ्ठावीस चार दोन हजार सोळा या दिवशीच्या पेपरमध्ये, ऑप्शन आपल्या समोर आहेत। बघा आता हे कसा प्रश्न सोडवू शकतो आपण विचार जरा करूया, बघा काय आपल्याकडे श्रेणी, सात चौदा एकवीस आणि पुढे एकवीस अठ्ठावीस अशा पद्धतीनं। आता या श्रेणीमधून मी काय केलेलं आहे, सात समजा बाजूला काढला म्हणजे सात याच्यातून कॉमन काढला तर राहिलेली हे काय आहे, एक अधिक दोन अधिक तीन अधिक पुढं, लक्षात ठेवा अशा पद्धतीने, ही फार महत्वाची गोष्ट आहे, काय मी सात यांच्यातून कॉमन काढला, यांच्यातून सगळ्यातून सात कॉमन काढला, अशीच हे असते, सात कॉमन काढला तर राहणार काय, एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे का, सात गुणिले एक सात, सात दुने चौदा, सात त्रिक, अशा पद्धतीने ते फुडं 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 करत गेलेले आहेत, ठीक आहे, आणि बरोबर उत्तर किती आहे आपलं, नऊशे बावन्न, ओके। आता बघा ह्यांचा म्हणजे ह्या अशा पद्धतीनं जर श्रेणी असेल, श्रेणी असेल अशा पद्धतीनं सरळ, तर कसं करतो आपण, सात आणि ह्यांचं जर उत्तर काढायचं असेल समजा अशा पद्धतीने ह्या कारण संख्या आहेत, तर यन गुणिले यन प्लस वन भागिले दोन असं केल्यानंतर आपल्याला ह्या संख्यांचे काय असेल ते बेरीज वगैरे भेटते, बरोबर आहे का, अशा पद्धतीने असतील तर म्हणजे सलग असतील तर, ओके, एक दोन तीन, तर हा फॉर्म्युला वापरला जातो, यन गुणिले यन अधिक दोन भागिले दोन, लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे, ठीक आहे, आणि बरोबर उत्तर किती आहे पुढे, नऊशे बावन्न, ओके, लक्षात ठेवा हा सात आहे तो गुणाकारामध्ये आहे, सात जो आहे तो कशामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे, ह्याला इकडे घेतला म्हणजे गुणाकारामध्ये असेल तो आता काय होईल, भागिले होईल, ओके, सातला काढला इथून मी आणि त्याला भागिले केला, भागिले सात, सात एके सात, सात एके सात म्हटलं दोन, सात सात तिक एकवीस उरला चार आणि सात सक बेचाळीस, एकशे छत्तीस, नऊशे बावन्न भागिले सात, सर्वांना येऊ शकतो उत्तर किती आहे, एकशे छत्तीस, म्हणजे तो उरणारा एकशे छत्तीस, ओके, लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे,
त्यानंतर बघा हा भागिले 2 आहे बरोबर आहे इथं भागिले 2 आहे भागिले 2 इकडे गेला की गुणिले 2 होईल हा काय आहे भागिले 2 आहे लक्षात ठेवा हा भागिले 2 आहे इकडे गेला की बघा गणित कसं सोडवतोय मी भागिले 2 केला गुणिले इकडे होईल गुणिले 2 म्हणजे किती होईल 272 272 ठीक आहे म्हणजे आता इथे फक्त काय राहिलेलं आहे लक्षात ठेवा इथे फक्त काय राहिलेलं आहे तर हे राहिलेलं आहे n into n plus 1 is equal to 272 म्हणजे 272 हे राहिलेलं आहे आपल्याकडे आता बघा इथं आपण बघतोय आता हे असं राहिल्यानंतर हेच यालाच आपण काय करू शकतो n गुणिले म्हणजे या n ला बाहेरच्या कंसाबरोबर गुणू शकतो n गुणिले n किती n चा वर्ग हां आणि n गुणिले n n किती अधिक n बरोबर किती 272 लक्षात ठेवा अगदी सोपं आहे काय n गुणिले n बरोबर n वर्ग अधिक मधील चिन्ह आहे असं आणि n गुणिले 1 n आलं बरोबर 272 आता काय करा आहे असंच करा n चा वर्ग अधिक n हे 272 तिकडे अधिक आहे वजा करा वजा 272 बरोबर किती 0 बरोबर आहे ना हे काय आलं आता n चा वर्ग अधिक n वजा 272 बरोबर 0 आता हे आपल्याला सोडवायचं आहे आता हे जे आहे हे आपल्याला सोडवायचं आहे कशा पद्धतीने सोडवू शकतो बघा कशा पद्धतीने सोडवू शकतो हे मी जरा कमी करतो या गोष्टीला बघा काय राहिलेलं आहे आपल्या समोर n चा वर्ग अधिक n वजा 272 बरोबर 0 आता अशा पद्धतीने सोडवत असताना काय करतात हे फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा n चा वर्ग अधिक n वजा 272 असं जर असेल ना तर वजा 272 चे किंवा 272 चे असे दोन अवयव पाडा असे दोन अवयव पाडा ज्यांची बेरीज किती येईल 1 येईल ज्यांची बेरीज किती येईल 1 येईल बघा 272 चे जर पाडले ना तुम्ही सर्वसाधारणपणे 16 गुणिले 17 असं पडतात किंवा 17 गुणिले 16 असं सर्वसाधारणपणे अवयव किंवा विभाग त्याचे पाडले जाऊ शकतात ठीक आहे मग बघा सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे 17 वजा 16 केलं तर बाकी किती उरते 1 म्हणजे 17 न वजा करायला पाहिजे ठीक आहे 17 न 16 वजा करायला पाहिजे कारण काय केलेलं आहे लक्षात ठेवा 272 चे अवयव असे पाडले मी की ज्यांची बेरीज काय येईल किंवा ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी त्यांच्यातली काय येईल 1 येईल उत्तर काय येईल 1 येईल मग अवयव पाडले 17 गुणिले 16 त्यांची वजाबाकी केली तर ती किती येते 1 येते हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे वजाबाकी आता काय करतात बघा अशा पद्धतीचं गणित सोडवत असताना हे पुढचं जे n वर्ग आहे ते आहे असं घेतलं मी आहे असं ठीक आहे अधिक अधिक ह्या एन चे भाग पाडले ह्या एन साठी आपण सगळं केलेलं आहे कारण एन म्हणजे 1 ठेवलं घेतलं आपण बरोबर आहे ना एन एक एन घेतलं ह्याचे भाग पाडलेत म्हणजे ह्याचे काय भाग पाडलेत आपण 17 आणि 16 17 गुणिले 16 आणि मग उत्तर 1 आलेलं आहे ठीक आहे मग बघा 17 एन लिहिलं त्याच्या ह्याच्याऐवजी 17 एन त्याच्यातनं काय करायला पाहिजे आपल्याला म्हटलं आपण वजा करायला पाहिजे काय वजा करायला पाहिजे 16 16 एन म्हणजे ह्या एन ऐवजी आपण हे लिहिलं पुढे काय आहे वजा 272 बरोबर 0 ही स्टेप लक्षात ठेवा व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आपल्याला एनटीपीसी ची गणित जर का सोडवायची असतील तर भरपूर वेळा अशा पद्धतीची गणित आपल्याला सोडवावी लागतील बरोबर आहे आणि ती गणित आपण थोडीशी सराव केलेलाच असेल आपण फक्त जे आलेले प्रश्न आहेत ते पाहत आहोत ठीक आहे बघा पुढे आता काय करणार आहे आपण हे जे आहे ही जी गोष्ट ह्याच्यातून एन जो आहे तो कॉमन काढा ठीक आहे एन कॉमन काढला राहिला काय इथं एन चा वर्ग होता एक एन बाहेर निघाला राहिला फक्त एक एन अधिक 17 ओके मधील चिन्ह काय आहे वजा ह्या दोन्हींच्यातनं कॉमन काय निघतं बघा 16 कॉमन निघतं राहिलं काय इथं एन ह्या वजामुळं आतलं चिन्ह कधी पण बदलतं काय होतं अधिक आणि 16 गुणिले 17 म्हणजे आता कॉमन काय काढलाय 16 16 कॉमन काढलाय म्हणजे ह्या 16 लक्षात ठेवा या 16 ने या 16 एन ला भागायचं असतं काय उत्तर येणार एन आणि मग ह्या 16 ने परत 272 ला भागितलं उत्तर आलं 17 बरोबर पुढे 0 याचा अर्थ काय आहे आता एन अधिक 17 आणि पुढच्या ऑप्शन मध्ये एन वजा 16 हेच लक्षात ठेवा जे काय कंसातला आलेलं असतं ते एक असतं आणि एन वजा 16 हे दुसऱ्या कंसात असतं ठीक आहे याचाच अर्थ असा आहे बाळाओ की बघा जर आपण याची किंमत ह्या एनची किंमत काढायची असली तर ती वजा 17 येईल आणि ह्या एनची किंमत काढायची असेल कारण का ते पलीकडे जाईल ते वजा 16 होईल वजा 17 होईल आणि जर हे एन ह्याची किंमत काढायची असेल तर ती अधिक 16 होईल अधिक कोणाची किंमत येते तर ह्याची येते आणि तेच उत्तर असेल 16 लक्षात ठेवा हे उत्तर आहे म्हणजे 16 पदांची बेरीज केली पाहिजे तर उत्तर किती येईल 952 लक्षात ठेवा फार महत्त्वाचा प्रश्न आहे फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपल्याला थोडासा फिरवून विचारलेला आहे बाय द यूज ऑफ ऍडव्हान्स म्हणजे थोडस ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स जर यूज केलं तर आपण काय करू शकतो हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे ओके
बघा पुढील प्रश्न काय बघा, दोन अशा क्रमगत संख्या, दोन क्रमगत संख्या माहिती करून घ्या, म्हणजे अशा दोन क्रमगत संख्या सांगा की ज्या ज्यामध्ये पहिल्या संख्येचं तीनपट, म्हणजे तुम्ही काय केलं, पहिल्या संख्येची तीनपट केली, ती तीनपट दुसऱ्या संख्येच्या दोन पटीच्या, म्हणजे दुसऱ्या संख्येच्या दोन पटीच्या पाचने जास्त असेल, अधिक असेल. बघा लक्ष द्या कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, दोन कशा संख्या आहेत, क्रमगत आहेत, म्हणजे पहिली संख्या एन असेल तर दुसरी संख्या एन अधिक वन असेल, म्हणजे ही पहिली संख्या धरा, बरोबर आहे, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, क्रमगत आहेत, म्हणजे पहिली संख्या जर एन धरली तर दुसरी संख्या एन प्लस वन धरायला पाहिजे, बरोबर आहे. सरळ सरळ काय सांगितलेलं आहे, पहिल्या संख्येच्या तीनपट, म्हणजे ह्याचा तीनपट केली मी, ओके, दुसऱ्या संख्येच्या दोनपट, दुसऱ्या संख्येची ह्याची पण दोनपट केली मी, पाचने जास्त आहे, म्हणजे पहिल्या संख्येच्या तीनपट, तीनपट ही दुसऱ्या संख्येच्या, दुसऱ्या संख्येच्या दोन पटीच्या, म्हणजे पहिल्या संख्येची ही तीनपट झाली, दुसऱ्या संख्येची दोनपट झाली, ही संख्या ह्यापेक्षा पाचनं अधिक आहे, म्हणजे ह्याच्यातनं जर हे वजा केलं तर उत्तर किती येते, पाच. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इथं जर ही इथं नाही चुकलात ना काही अडचण येत नाही, कारण मांडणी फार महत्वाची आहे. काय एक सांगितलेलं आहे बघा, परत सांगतोय मी, पहिल्या संख्येच्या तीनपट, पहिल्या संख्येची तीनपट केली, दुसऱ्या संख्येच्या दोन पटीनं, दुसऱ्या संख्येची दोन पट केली, त्या दोन पटी ह्याच्या पेक्षा पाच ना अधिक आहे, म्हणजे ह्याच्यातून ही गेली तर उरणार किती, पाच. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता मी सरळ सरळ हा प्रश्न सोडवलेला आहे, कसा, तीन एन वजा दोन गुणिले एन टू एन, बरोबर आहे, आणि वजामुळं आतलं चिन्ह सुद्धा वजा, आणि दोन गुणिले एक दोन, बरोबर किती पुढचं, पाच. लक्षात ठेवा ही फार महत्वाची गोष्ट आहे, ही फारच महत्वाची गोष्ट आहे. मग एन मधून एन टू, थ्री एन मधून टू एन गेलं, राहिलं फक्त एन, एन वजा दोन बरोबर पाच, हे वजा दोन आहे, तिकडे जाऊन अधिक दोन होणार, म्हणजे एन बरोबर पाच अधिक दोन बरोबर किती, सात. सात हे तुमचं उत्तर. आणि क्रमानुसार मग पुढची क्रमानुसार याच्या संख्या आठ, सात आणि आठ. बघा काही प्रॉब्लेम आहे का, बघा काही अडचण आहे का, बघा याला आपण क्रॉस चेक सुद्धा सहजपणे करू शकतो. कसा आहे, सातची तीन पट घ्या, सात गुणिले तीन करा, किती येतं, सात तिरके एकवीस, आठची दोन पट घ्या, आठ दुने सोळा, पाच वजा बाकी येते का, बघा येते, हेच त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे. बघा आज आपण काही महत्वाचे प्रश्न जे आरआरबी एनटीपीसीचे आहेत ते ह्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अजून नंबर सिस्टमवर भरपूर प्रश्न, त्याचबरोबर प्रत्येक चॅप्टरवर गणिताच्या आपण सर्व एनटीपीसी आणि ग्रुप डीला जे आलेले प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. ग्रुप डीचे सुद्धा प्रश्न यानंतर पाहिले जाणार आहेत, बरोबर आहे, या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून. तरी हे जे व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलं या परीक्षेमध्ये पास व्हावीत, ओके. आणि त्यासाठी तुम्ही ह्या आमचे जे काही आत्मबल फाउंडेशन आहे, आत्मबल फाउंडेशन हे जे काही युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा. आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आज आपण इथे थांबतोय. उद्या आपण जास्त प्रश्नांच्या सह आणि लवकर, कारण की परीक्षा लवकर येत आहे, आणि त्यामुळे हे लवकर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.